आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठापासून बर्फी, त्यामध्ये ओलं नारळ वापरणार आहोत। चला तर मग आपण बनवूया बर्फी गव्हाच्या पिठाची। आणि मी ती कशी बनवली आहे ते आपण आता बघूया। ही बर्फी एकदम खाण्यासाठी चविष्ट लागणार आहे। जेवणानंतर नेहमी आपल्याला गोड खाण्याची इच्छा असते, तर आपण ही हेल्दी रेसिपी, हेल्दी अशी म्हणू शकतो की आपण याच्यात साखर वापरलेली नाही आहे, तर आपण याच्यामध्ये गुळ वापरतोय, त्यामुळे हेल्दी म्हणते आहे मी। चला मग आपण नक्की बनवूया गव्हाच्या पिठापासून बर्फी। आपण बनवतोय गव्हाच्या पिठापासून गुळाची बर्फी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। इथे मी नारळ घेतलाय। नारळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला। तुम्ही मोदकसाठी आपण खोवून घेतो तसाही खोवून घेऊ शकता। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, एक वाटी गुळ घेतलंय बारीक कापून घेतलंय, थोडेसे ड्रायफ्रूट घेतले, दोन तीन विलायची घेतल्या कुठून, आणि तूप घेतलं। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथे आपण ठेवली आहे कढई। आपण ड्रायफ्रूट थोडेसे तुपामध्ये रोस्ट करून घेऊया। मी थोडस इथे तूप टाकते आणि आपण हे, मी बदाम आणि पिस्ते घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट कितीही प्रमाणात घेऊ शकता। चला हे थोडेसे आपण मस्त कुरकुरीत फ्राई करून घेऊया। असे रोस्ट करून घेतले की आपल्या बर्फीने चांगला फ्लेवर येणार आहे, म्हणून आपण हे फ्राय करून घेतोय। हे चांगलं मिनिटभर असं मी गुलाबी फ्राय करून घेते कुरकुरीत होईपर्यंत, आणि मग त्यानंतर आपण पीठ भाजून घेऊया। आपले ड्रायफ्रूट छान भाजले गेले। तुम्ही फक्त बदाम आणि पिस्ताच घेतले, तुम्ही काजू आणि कुठलेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट एक्स्ट्रा घेऊ शकता। चला आपण आता हे काढून घेऊया। थोडस तूप कडेला गेलंय मी, आपण हे काढून घेऊया ड्रायफ्रूट। आपण इथे टाकूया तूप, दोन चम्मच तूप टाकते मी साधारण, वाटलं तर आपण आणखी टाकूयात नंतर। आणि हा इथे आहे गव्हाचं पीठ। आपण मस्त याला आता गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। तूप आपल्याला हवं असलं तर आपण अजून टाकूया, बघूया आता एवढे तुपामध्ये आपलं होत आहे का, कारण आपल्याला चांगलं रंग येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे तूप तर लागणारच आहे। तूप टाकूयात आपण अजून थोडंसं, एक चमच मी टाकते अजून। आणि आपण आता या पिठाला छान मस्त असं गुलाबी रंग येईपर्यंत आपण हे पीठ चांगलं भाजून घेऊ। एवढं इथे आपलं पीठ तयार आहे भाजून, मस्त तूप टाकून मी ब्राऊन रंग येईपर्यंत याला भाजून घेतलं। याला 5 ते 7 मिनिटं लागले, आता आपण याला दुसरीकडे शिफ्ट करूया। आपण याच्यामध्ये गुळ वितळवून घेऊया। इथे घेतलंय मी 1 लाटी गुळ। आता आपण छान असं वितळवून घेऊ। हे बघा इथे आपला गुळ उकळलाय, वितळला सुद्धा। आपण याला थोडस अजून उकळून घेऊया। आता मी टाकते यामध्ये 1/2 चमचा तूप आणि याला चांगली उकळी येईपर्यंत फिरवून घेते, आणि मग त्यानंतर आपण खोबरं आणि ड्रायफ्रूट टाकूया। मी चांगलं हे विरघळवून घेते। आता आपण इथे खोबरं टाकून घेऊया, जे मी खोवून घेतलं होतं, चांगलं मिक्स करून घेऊ। खोबऱ्यामध्ये ओलावा असल्यामुळे पण आपल्याला जरा जास्त वेळ फिरवून घ्यावं लागणार आहे। आपण हे चांगलं फिरवून घेऊ आणि इथे ड्रायफ्रूट टाकू, जे आपण आधी रोस्ट करून घेतले, आणि इलायची पावडर सुद्धा
छान मिक्स झाले। आता आपण यामध्ये पीठ टाकून घेऊया, गव्हाचं जे आपण भाजून ठेवलं आहे ते। हे बघा इथे मी भाजलेलं पीठ टाकलेलं आहे। आता हे आपण चांगलं कोरडं होईपर्यंत म्हणजे वडी बनेल इतपत आपण याला छान फिरवून घेणार आहोत। आता जसा आपला गुळ असेल, गुळाचा रंग तसा आपला बर्फीला रंग येईल। तर माझा थोडासा लालसरच होता गुळ, तर म्हणून हा असा रंग दिसतोय। शिवाय तुम्ही मोदकासाठी जो आपण नारळ खोवतो ना तसा खोवून टाकू शकता, कारण मी जो ब्लॅक भाग असतो ओल्या नारळाचा खोबऱ्याचा त्याच्यासहित मी मिक्सरमध्ये बारीक केलं आहे, त्यामुळे पूर्ण व्हाईट माझं खोवलेलं नारळ दिसत नव्हतं। तर त्याचा रंग बघा आता त्याप्रमाणे येईल, आपल्या गुळाप्रमाणे आपल्या बर्फीला रंग येईल। तुम्हाला रंगच खूपच असा गडद वगैरे हवा असेल तर तुम्ही रेड कलर याच्यामध्ये फूड कलर असतो तो आपला टाकू शकता। हे बघा हे आपला आता छान असं मिक्स झालं आहे, बघू शकता तुम्ही मस्त। अजून आपण 2-3 मिनिटं याला छान असं मिक्स करून घेऊ आणि आता आपण थोडंसं ताटाला तुकलं ग्रीस करून ठेवू। हे नंतर मग मिश्रण ओतून आपल्याला सेट करायला बरं होईल। चला मग मी आता थोडंसं ताटाला तूप लावते आणि आपलं ताट ग्रीस करून रेडी करते। हे बघा इथे आपलं मिश्रण रेडी आहे, आपण गॅस बंद करूया आणि आता आपण याला एका ताटामध्ये सेट करूया। सेट करताना नॉर्मल रूम टेम्परेचरवर सेट करूया आपण अर्धा तास, आणि मग नॉर्मल झाल्यावर मग फ्रीजमध्ये आपण याला 2 तासासाठी ठेवूया। चला मी प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा आपण इथे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे मिश्रण। आता आपण याला छान स्पेटुलाच्या सहाय्याने मस्त पसरवून घेऊया, सारख्या लेअरमध्ये पसरवून घेऊया आणि कापूनसुद्धा घेऊया। कापून तुम्ही थंड झाल्यावरही घेऊ शकता किंवा हे गरम आहे तोपर्यंतही याला अलगद काप चाकूने देऊन ठेवू शकता। आणि काप दिल्याच्या नंतर एक एक बदाम किंवा काजू किंवा पिस्ता जे तुमच्या आवडीचं ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही एक एका पीसवर लावू शकता। मी आता हे छान असं क्लेन करून घेते। आणि शेप देताना तुम्ही तुमच्या आवडीचं देऊ शकता, चौकोनी पण देऊ शकता किंवा आपण शंकरपाळे कापतो त्याही प्रमाणे तुम्ही याला शेप देऊ शकता। मी आत्ताच याला शेप देते, मी चौकोनीच देते आणि आकारही जरा मोठाच ठेवते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे। मी मिक्सरमध्ये केलं आहे ना खोबरं, त्याच्यामुळे थोडे खोबऱ्याचे काप यामध्ये राहिले आहेत। आणि फ्रीजमध्ये नॉर्मल झाल्याच्या नंतर 2 तास ठेवू। आता आपण आपलं कापून तर झालेलं आहे, आपण आता ह्यामध्ये एक एक पिस्ता लावूया। मी पिस्ता लावते, तुम्ही तुमच्या आवडीने कुठलेही ड्रायफ्रूट लावू शकता। ड्रायफ्रूट व्यवस्थित लावा जेणेकरून पडणार नाही। जरा प्रेस करून लावून घेऊयात आपण ड्रायफ्रूट। आपली बर्फी मस्त गुळाची पौष्टिक बर्फी रेडी आहे। आपण ह्याप्रमाणे हे मी संपूर्ण म्हणजे अख्खा पिस्ता लावला आहे, तुम्ही
तुम्ही या पिस्त्याचे काप करून किंवा भिजत घालून वरचा साल काढून ग्रीन कलरचा पिस्ता सुद्धा तुम्ही याच्यावर लावू शकता, तेही छान डेकोरेटिव दिसेल. मी आता एक एक पिस्ता अख्खा लावते आहे. चला, आपले पिस्ता लावून झालेले आहे. आता आपण याला रूम टेम्परेचरवर सेट करण्यासाठी एक तास ठेवूया आणि नंतर मग 2 तास फ्रीजमध्ये ठेवूया. हे बघा, इथे आपली बर्फी रेडी आहे खाण्यासाठी. बर्फी नक्की ट्राय करा, करून बघा कशी झाली आहे गुळाची पौष्टिक बर्फी. आणि कमेंट्सद्वारे नक्की कळवा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करा. आणि सबस्क्राईब करायला फूड लाईफ चॅनलला विसरू नका. थँक्यू.